अभिषेक नवले, सुधीर डुंगरे आमचे तालुकाध्यक्ष, आमचे विजुभाऊ बोलार, आमचे सतीश शिंदे, मधुकर तात्यागरजे, श्यामराव सरपंच गवळवाडी, हरिश्चंद्र येवले सरपंच येवळवाडी आणि अभिषेक नवले सरपंच पारले गावात आलेली सर्व वडीलधारी मंडळी आणि माझ्या माय माऊल्यांनो आणि आजूबाजूच्या वाडीवर आलेल्या सर्व माझ्या प्रेम करणाऱ्या सर्व वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माता भगिनी, तसं तुम्ही गर्दी केली आहे तर मला असं वाटतंय की छान थंड चांगलं पडले आणि आपण सगळेजण रात्री काहीतरी कीर्तन गायला बसलो. किती मुले बाहेर मला बांधलेला वाजवत आणल्यावर मी गाडीत बसले, कारण मी 45 दिवस झाली फिरायले. आता माझी शक्ती आहे ती कशी तरी ढकलं 13 तारखेपर्यंत जाईल. मला वाटतं 13 तारखेला आपण सगळे संध्याकाळी 6 वाजता पेट्या सील करून धारातीर्थी पडणार आहे. एवढे कष्ट आम्ही घेतो. लोकशाहीमध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, प्रत्येकाला मतदान मागण्याचा देखील अधिकार आहे. मी निवडणूक लढत आहे, मतदान मागत आहे, गावोगावी जात आहे. ज्या गावांमध्ये आहे त्या इथे नका जाऊ, तिथे नका जाऊ म्हणजे आवर्जून जात आहे. कारण शेवटी या देशात नाही जगात संभाषणाने सगळे प्रश्न सुटत असतात. त्यामुळे मी आपल्या सर्वांसमोर हात जोडून नम्रपणे मतदान मागण्यासाठी उभी आहे. आपण मला मतदान करावं ही माझी विनंती चुकीची आहे का असा माझा तुम्हाला प्रश्न आहे. मी तुम्हाला मतदान मागणं चुक आहे का? बरोबर आहे का? मी मतदान मागावं या लायक आहे का? माझ्या मतदान उमेदवारीवर तुम्ही सगळे आनंदी आहात का? माझ्यापेक्षा उमदा उमेदवार आता तुमच्या समोर कोणी आहेत का? किती छान आहे तुम्ही. एवढं ऊन असून सुद्धा, तुम्हाला गर्मी होत असून सुद्धा तुम्ही छानसारखे उत्तर देता. माझ्या समोर पावटे घातलेले, टोपी घातलेले सगळे ज्येष्ठ मंडळी आहेत. ते कदाचित शेतकरी बांधव असावे. मी त्यांना आठवण करून देते की तुमची लेख म्हणजे मी पंकजा मुले जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा किती विमा मिळाला होता तुम्हाला आठवते का? आठवते का? बकरा विमा अनुदान सारखं बँकेच्या चक्रा करतो. म्हणजे मी विकास केला असं नुसतं म्हणता येणार नाही, तर मी विकासाबरोबर इमारतींबरोबर माणसं सुद्धा बांधण्याचं काम केलं. मी केवळ तुमच्या गावामध्ये सभागृह, टेबल ब्लॉक, गावाला जोडणारा रस्ता, मुख्यमंत्री प्रधानमंत्री ग्रामसडक योजना हेच केलं नाही, तर मी तुमच्या शेतकऱ्यांच्या जीवाची काळजी घेतली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी मी विम्याची योजना अत्यंत प्रभावीपणे राबवली. माझ्या माय माऊलीला बचत गटांच्या माध्यमातून आधार देण्याचं मी काम केलं आणि माझ्या युवक बांधवांना वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून मदत करण्याचं मी काम केलं. मी मुंडे साहेबांसाठी जेव्हा प्रचार करत होते तेव्हा माझ्या मुंडे साहेबांच्या प्रचारामध्ये गाडीला जायला सुद्धा रस्ता नव्हता. आम्हाला कळायचंच नाही की खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे अशी परिस्थिती होती. आता अशी परिस्थिती आहे का? मोठे मोठे रस्ते झाले की नाही? मोठे लहान सगळे रस्ते झाले की नाही? गाडी देते तुम्हाला आता हो कळलं मावशी, कळलं. तुमचे एवढे चांगले रस्ते असून एसटी कोणी देत नाही. बघा ना ते लिहून घ्या ते एसटीच्या माणसाला फोन करा, डेपो मॅनेजरला, कशी देत नाही गाडी तुला आमच्या माऊलीनी. नगरला जायला पाहिजे बर ती पण देऊ. आपला आपला आल्या आपला आपला विषय मांडा. मी तुमची नगरची गाडी करून देते. नवले पाटलांनी तुम्हाला जे पाणी दिले ती योजना कोणी पाठवली आहे? मोदीजींनी पाठवली आहे. मोदीजींनी मी पाठवली असली तरी केली नवले पाटलांनी. मोदींनी चांगलं काम पाठवलं पण नवले पाटलांनी चांगलं केलं की नाही? काही चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी नेहमीच मी उभे राहणार आहे, राहत आहे. हे आपल्या सगळ्यांना हेच म्हणायला आले. कोण खूप आहे फार मी भाषण करणार नाही. जाती पातीच्या भिंती जुगारून, धर्माचं राजकारण जुगारून,
गरीब माणसांना जातीवादाच्या धर्मवादाच्या भोव्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यापलीकडे समोरच्या पक्षांकडे काही उरलेलं नाही. एका माणसाने या देशामध्ये इतिहास घडवला होता, तो माणूस नसून एक दिव्य आत्मा होती आपले छत्रपती शिवाजी महाराज. 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची स्थापना करण्याचा चंग बांधला होता. त्याच्या आधी 5,500 वर्ष रामाने राज्य केलं, एक पत्नी एक वचनी एक बाणी अशा रामाने राज्य केलं. तसंच राज्य छत्रपती शिवरायांनी केलं आणि तसंच राज्य आता आपल्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली अनुभवायला मिळत आहे. मला माहिती थोडे काही प्रश्न आहेत. शेतकऱ्यांचे सोयाबीन हा अडचणीचा विषय, कुणाला कापसाचा कुणाला कांद्याचा, या प्रश्नांना त्यांच्या सोबत जाऊन चांगल्या पद्धतीने हाताळून शेतकऱ्यांच्या पिकाला भाव असेल तेव्हा शेतकऱ्याचं पीक मार्केटमध्ये आलं पाहिजे. व्यापाऱ्याकडे गेल्यावर शेतकऱ्याच्या पिकाचा भाव व्हायला नाही पाहिजे. त्याच्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना योग्य पद्धतीने निर्णय घ्यायला लावण्याचा मी तुम्हाला वचन देते. ते निर्णय घरकुल देत आहेत, ते नळ योजना हर घर जल म्हणून नळ योजना देत आहेत. ते प्रत्येक गावामध्ये तुम्हाला जे काही शौचालय बांधले, तुम्ही बऱ्याच वयस्कर आजीच्या वयाच्या बालक आहेत त्यांना आठवा की तुम्ही जन्मल्यापासून या गावामध्ये आल्यापासून कधी या गावामध्ये कोणी ही कम किराया केली का, पण त्यांनी केली. माय माऊलीची काळजी त्यांना नेहमी वाटली. अनेक योजना मी त्यांचे सांगू शकते, पण आता यांच्या तुमचा वेळ घेणार नाही. मी एवढंच सांगेन की मुंडे साहेब आपल्यातून गेले, माझ्यावर फार मोठा भार होता. मी राज्याच्या राजकारणामध्ये मंत्री म्हणून काम करत होते. मुंडे साहेबांनी जे काही बोलले होते त्या सगळ्यांची मी योजना बनवली. जलयुक्त शिवार सारखी योजना बनवली, माझी कन्या भाग्यश्री सारखी योजना बनवून मुलींना गर्भात मारण्याचं रोखण्याचं काम मी केलं. म्हणून आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने राजकारणात मी चांगलं नाव कमावलं. परंतु मी राजकारणात जरी नसले तरी 5 वर्ष मी कुठल्याही पदावर नसले तरी मी कधीही तुमची मान खाली जाऊ दिलेली नाही. मी कधी माझ्या राजकीय सार्वजनिक जीवनामध्ये चुकीचे काम केले, माझ्या सत्तेचा वापर करून मी किंवा माझ्यावर काम करणारी जशी जैसा राजा तैसी प्रजा तशीच टीम आमची आहे. कोणी दुसऱ्याच्या अंगावर चालणं, आता मी ग्रामविकास मंत्री होते, माझ्या विरोधातल्या लोकांच्या मी ग्रामपंचायत सस्पेंड करायला पाहिजे होत्या, चौकशा लावायला पाहिजे होत्या, त्रास द्यायला पाहिजे होत्या, पण यातलं काही केलं नाही. तर ते राजकारण नाहीच. राजकारण या शब्दातच राज आहे आणि ते राजशाही पद्धतीनेच केलं पाहिजे, ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांना आपलंच वाटेल असं केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तसंच राजकारण करते, करत आले आहे आणि करत राहील. मला यावेळी आशीर्वाद द्या. मुंडे साहेब गेले आपल्यातून, तो दिवस 3 जूनचा होता आणि 4 जूनला मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार झाला. याच हाताने मी मुंडे साहेबांचा अंतिम संस्कार केला आणि त्याच दिवशी 4 जूनला माझ्या निवडणुकीचा निकाल. हा निवड योगायोग आहे असं मला वाटत नाही. मी मुंडे साहेबांचं नाव सांगून मते मागत नाही किंवा सहानुभूती मागत नाही, पण मी एक गोष्ट तुमच्या सोबत तुम्हाला सांगणार आहे. मला मुंडे साहेबांनी 2008 मध्ये सांगितलं, 4 पासून मी त्यांचं काम करत होते, पण 8 मध्ये मला सांगितलं मला तुझ्या आयुष्यातले 5 वर्ष दे. मी एकदा पडलोय माझ्यासोबत कोणीही नाही आणि तेव्हा त्याने भाऊ कोण मला तसं सांगितल्यावर मी काही न विचार करता माझं वैभवाचं सर्व जीवन सोडून मी काका कुपाट्याचं जीवन स्वीकारलं. माझ्या वडिलांनी गरिबी जन्म घेतला, माझ्या वडिलांनी सामान्य कुटुंबात जन्म घेतला, पण मी गोपीनाथ मुंडेच्या पोटी जन्म घेऊन सगळं वैभव माझ्या पायाशी असताना ते लाथाडून समाजाची सेवा करणं स्वीकारलेलं आहे. मी शेतकरी पुत्र सुद्धा आहे आणि शेतकरी मित्र सुद्धा आहे. मित्र पुत्र असून भागत नाही, मित्र देखील असावा लागतो. मी या शेतकऱ्यांच्यासाठी कष्ट करते, मी या शेतकऱ्यांसाठी योग्य योजना राबवते. मुंडे साहेबांनी 5 वर्ष मागितले, पण 5 वर्ष पूर्ण व्हायच्या आधीच साहेब मला आपल्या सर्वांना सोडून गेले. 4 जूनचा तो दिवस परत माझ्या आयुष्यात येणं हे योगायोग असूच शकत नाही. एक कहाणी अधूरी असेल ती पूर्ण करायची असेल तुमच्या सगळ्यांच्या मनामधली, मुंडे साहेबांच्या मनामधली कुठली तरी इच्छा जी या बीड जिल्ह्यासाठी होती, या वंचित समाजांसाठी होती, ती पूर्ण करायची असेल म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे. मला जर तुम्ही विजय दिला, विजय तुम्हाला मिळणारच आहे. मला दिसतंय तुमच्या डोळ्यात, तुमच्या चेहऱ्यात, तुमच्या आशीर्वादात,
तुम्ही लावून हात फिरवता, माय माऊली हळद कुंकू लावते, कुंकू उमेदवाराला ओटी भरून पाठवतात. काही लोक लांबून लांबून बघतात, फार काही भाव दाखवत नाही, काय फार काही बोलत नाही, पण ते सुद्धा गंभीरपणे ऐकून घेतात. माझ्यामध्ये कोणताही अवगुण नसेल, सर्व काही गुण असेल, सर्व काही मी चांगलं काम माझ्या राजकीय जीवनात केलं असेल, सामाजिक जीवनात केलं असेल, तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींबरोबर काम करण्याची मला संधी द्या. मला संधी म्हणजे तुम्हाला संधी आहे, मला संधी म्हणजे जिल्ह्याला संधी आहे, मला संधी म्हणजे जिल्ह्याच्या भविष्याला आणि विकासाला संधी. या जिल्ह्याला विकास करण्यासाठी मतदान करायचं असेल तर कुठेही करा, कारण त्याच्यामध्ये पुढे काहीच प्लॅन नाही, पुढचा कुठलाही त्याच्यामध्ये रोड मॅप नाही, कुठलाही त्यांच्याकडे म्हणजे भवितव्याच्या योजना नाही. माझ्याकडे सगळ्या योजना आहेत. मला या जिल्ह्याला पाणीच पाणी करायचं आहे, मला जिल्ह्याला दुष्काळमुक्त करायचं, मी जलयुक्त शिवार म्हटलं ते केलं, आता मोठ्या योजना राबवायच्या आहेत. मला या जिल्ह्यामध्ये मोठा उद्योग करायचा आहे. आधी आणायला अडचण होती, रेल्वे नव्हती, हायवे नव्हते, रस्ते नव्हते, ते मी केले आणि उद्योग आणणार तोपर्यंत मीच पडले, त्याच्यामुळे 5 वर्ष मी नाही मागे पडला. मी तुम्हाला विनंती करते, ही संधी माझ्यासाठी नसून तुमच्यासाठी आहे. 5 वर्ष मी घरी बसल्याने माझं काहीच नुकसान झालं नाही, मी काही कमी जास्त झाले नाही, पण मला असं वाटतं की तुमच्या अकाउंटमध्ये योग्य वेळी योग्य रक्कम पडली नाही, तुमच्या विषयांना लवकर मार्गी लावण्यासाठी तुम्हाला अडचण झाली, म्हणून मी विनंती करते मला संधी द्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा येणार आहेत, माझ्यासाठी सभा घेण्यासाठी येणार आहेत. मी त्यांना म्हणलं सुद्धा ऑफिसला की बाबा एवढ्या छोट्या गोष्टीसाठी एवढ्या मोठ्या माणसाला कशाला बोलू आम्ही, आमचं निवडणूक करतो. तर त्यांचं म्हणजे की प्रधानमंत्री जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत प्रत्येक मतदारसंघात, तो त्यांचा अधिकार आहे. जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी जे जात आहेत, कारण त्यांना ही संधी जनतेने अधिक म्हणून द्यावी आणि त्यांच्या मनामध्ये या देशाचं जे चित्र आहे ते रेखाटण्यामध्ये त्यांना मदत व्हावी. केदारनाथ पासून राम मंदिरापर्यंत, या जिल्ह्याला आणि या देशाला मोठे मोठे महामार्गाने जोडण्यापासून ते छोट्या छोट्या लोकांना, शेतकऱ्यांना किसान सन्मान योजना देण्यापर्यंत प्रत्येक गोष्टी गरिबाची चिंता त्यांनी केलेली आहे. आणि म्हणून आपण सर्व त्यांच्या बरोबर काम करण्याची आपल्या जिल्ह्याला संधी द्या अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि माझ्या वाटेला विराम देते. धन्यवाद.